मला आज इथे बोलावलं त्याबद्दल मी उद्धव साहेबांचे आणि संपूर्ण शिवसेनेचे आभार मानतो. बरेच जण सांगतात की वकिलांनी कोर्टात बोलावं, बाकीच्या ठिकाणी बोलू नये, पण माझं असं स्पष्ट मत आहे की कायदा जर लोकांसाठी असेल तर तो लोकांमध्ये सुद्धा बोलला गेला पाहिजे. आज जनतेचं न्यायालय आयोजित करण्याला आणखी एक वेगळी किनारसुद्धा आहे की आज ज्यांनी न्यायतत्वावर आधारित अनेक निर्णय दिले ते देताना न्यायाधीशांना मार्गदर्शन केलं. ज्यांचं मार्गदर्शन न्यायाधीश घ्यायचे सर्वोच्च न्यायालयातले आणि उच्च न्यायालयातले सुद्धा, त्या नानी पालखीवालांचा आज जयंती दिवस आहे. आज या कार्यक्रमामध्ये या जनता न्यायालयात वेगळ्या बाजू नाही आहेत, केवळ सत्याची बाजू आहे. ही सत्याची बाजू मांडत असताना आपल्या सगळ्यांच्या मनात स्पष्टता असली पाहिजे की आपण अपात्रतेच्या सुनावणीबद्दलचा कायदा, त्यामध्ये झालेला न्याय आणि अन्याय आणि या निर्णयाच्या कायदेशीर बाबींचं विश्लेषण करण्यासाठी इथं जमलेलो आहोत. भारतातल्या प्रत्येक नागरिकाला उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या निर्णयाचं विश्लेषण करण्याचा पूर्ण हक्क आहे. त्याच्यामधून कोणत्याही न्यायालयाचा अवमान होत नाही. त्यामुळे शिवसेनेने हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल त्यांचे मी जास्त आभार मानतो की या निमित्ताने नागरिकांनी आता न्यायालयाच्या अनेक निर्णयांचं विश्लेषण जाहीरपणे